व्यक्तिगत दुश्मनी है, बदला तो हम लेंगे ही। दबंग मधला डायलॉग जितका चुलबुल पांडेने सिरियस घेतला नव्हता त्यापेक्षा रोहित शर्माने घेतला। एकटा रोहितच नाही तर कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमरा सगळ्यांनी कदाचित हीच गोष्ट डोक्यात ठेवली आणि भारी स्कोअर करूनही ऑस्ट्रेलियाकडे झुकलेली मॅच अक्षरशः खेचून आणली। मॅच जिंकण्याचं क्रेडिट रोहितचं, कुलदीपचं, अक्षरचं की सगळ्या टीमचंच याची चर्चा होत राहील, पण कितीही म्हणलं तरी मॅच फिरली ती 4 ओव्हर्समुळे। भारतानं ऑस्ट्रेलियाला हरवून वर्ल्ड कपची सेमी फायनल अगदी थाटात गाठली, पण ही मॅच फिरवणाऱ्या त्या 4 ओव्हर्स कुठल्या आणि त्या 4 ओव्हर्सच्या आधी आणि नंतर काय झालं त्याचीच ही स्टोरी। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। सुरुवात करू पिचपासून। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅचमध्ये जे पिच वापरण्यात आलं ते पिच 3 दिवस आधी साऊथ आफ्रिका विरुद्ध इंग्लंड मॅचमध्ये वापरलं होतं, त्यामुळं पिचबद्दल अनेकांचा अंदाज होता की पिचवर खोऱ्यानं रन्स होतील। आता आफ्रिका इंग्लंड मॅचमध्ये 163 टार्गेट चेस झालं नव्हतं, पण यावेळी पिच टणक झालेलं, बॉल उडणार होता त्यामुळं रन्स फिक्स होते। त्यात महत्वाचा पॉईंट होता वारा, 17.8 ते 30 miles per hour एवढ्या वेगानं वारं वाहत होतं। पाऊस पडल्यानंतर वाऱ्याचा स्पीड आणखी वाढला। आता वाऱ्याचा विषय काय असतो तर ज्या दिशेनं वारा वाहतोय त्या दिशेला जरा उंचीवरून बॉल मारला की 6 नक्की, आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला मारायचं म्हणलं तर गेम होऊ शकतो। आता हे एवढं सांगितलं कारण दोन्ही टीम्सला टॉस जिंकून बॉलिंगच घ्यायची होती, चेस करणं सोपं ठरणार होतं। यातला पहिला निर्णय ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला, त्यांनी टॉस जिंकला, पहिली बॉलिंग घेतली। ओपनिंगला आलेला कोहली दुसऱ्याच ओव्हरला 0 जाताना दिसला, पुन्हा शॉर्ट बॉलनं त्याचा घात केला, पण भारताच्या सगळ्या इनिंगमधली भारी गोष्ट होती रोहित शर्माची बॅटिंग। आकड्यांमध्ये सांगायचं तर रोहितची सेंचुरी 8 रन्सनं हुकली, त्याने 19 बॉलमध्ये 50 केली, पण आकडे सौंदर्य सांगत नाहीत। रोहितची बॅटिंग निवांत होती, त्यानं पुढ्यात पडलेले बॉल उचलून ठेवून दिले, पायातले घुमवले आणि वर्ड ऑफ द ऑब्स्टम दिल्यावर तर सुट्टीच नाही। रोहितनं विशेषतः मिशेल स्टार्कचा कचरा केला, त्याच्या 1 ओव्हरमध्ये 29 रन्स मारले, किती 29। जेव्हा टीम इंडिया 52 रन्सवर होती तेव्हा 1 रन रिषभ पंतचा होता, 1 रन वाईडचा होता आणि उरलेले 50 रोहित शर्माचे। पावसामुळं घ्यावा लागलेला छोटासा ब्रेक आला नसता तर रोहितचा टच आणखी जोरदार दिसला असता। 50 नंतरही रोहित शर्मा थांबला नाही आणि 12 ओव्हर्सच्या आत भारताचा स्कोअर 127 नेऊन आउट झाला। स्वतःच्या माइलस्टोनचा विचार न करता, कोहली आउट झाला या प्रेशरचा विचार न करता। आता रोहित कोहली सोडून भारताच्या बॅटिंग बद्दल बोलायचं झालं तर पंतनं स्लो स्टार्ट नंतर आशा दाखवली, पण तो मोठा स्कोअर लावण्यात रोहित सारखा दुसऱ्या बाजूने अटॅक करण्यात कमी पडला। सूर्यकुमार यादव नेहमीच्या स्टाईलनं खेळला, पॅट कमिन्सला वाकडे शॉट्स मारले, बोर्डावर रन्स ठेवले आणि 193 स्ट्राईक रेटनं खेळून मारायच्या नादातच आउट झाला। शिवम दुबेने पहिल्या बॉलवर 4 मारले, मग झॅम्पाला 6 गुमावला। 14 ओव्हर्स 155 आणि सूर्या आणि दुबे स्ट्राईकला हा भारतासाठी सेफ विषय होता, पण स्टार्कनं सूर्याला आउट केलं आणि पुढचे 19 बॉल भारताला एकही बाउंड्री मारता आली नाही। दुबे आणि हार्दिक क्रीजवर असूनही हाच भारतासाठी मोठा सेटबॅक होता, कारण 225 टप्प्यात असताना अडखळावं लागलं। मग हार्दिकनं कमिन्स आणि स्टॉइनिसला जोडून जरा कव्हर दिलं, पण शेवटच्या ओव्हरला फक्त 1 सिक्स आला आणि अशक्य वाटणारा स्कोर उभा करण्याचा चान्स हुकला। भारतानं 200 जाण्याचं क्रेडिट रोहितचं होतं, त्यात वाटा सूर्या आणि हार्दिकचा होता। दुबेलाही उत्तेजनार्थ पुरस्कार देऊ शकतो, पण स्कोरला ब्रेक बसण्यात महत्वाची होती ऑस्ट्रेलियाची बॉलिंग, विशेषतः हेझलवूड आणि स्टार्कची। पहिल्या ओव्हरला 5 आणि दुसऱ्या ओव्हरला 29 रन्स खाऊनही स्टार्कनं कमबॅक केलं। त्याच्या 3rd ओव्हरला रोहित शर्माची विकेट आणि 4 रन्स, 4th ओव्हरला सूर्याची विकेट आणि 7 रन्स आले। हेझलवूडनं विकेट फक्त 1 आणि तीही कोहलीची घेतली, पण त्यानंतरही लेंथ आणि टप्पा परफेक्ट पकडून फक्त 14 रन्सच दिले। या दोघांचा सामना करण्यात टीम इंडिया कमी पडली आणि रोहितनं पाया भक्कम करून दिला असला तरी त्याचा वापर करता आला नाही। ऑस्ट्रेलियाला 206 अजिबात होत नसतोय असं पहिल्याच ओव्हरला डेव्हिड वॉर्नरला परफेक्ट आउट स्विंगर टाकून अर्शदीपनं खोललं तेव्हा वाटलेलं। मग बुमरा साहेब बॉलिंगला आले, मिशेल मार्शनं कॅच उडवला पण पळाला आणि पाय सटकल्यामुळे थांबला। जर ती विकेट गेली असती तर ऑस्ट्रेलियाला कोपऱ्यात ढकलायचा बेस्ट चान्स होता, पण तो निसटला। पुढच्या ओव्हरला सेम चूक अर्शदीपनं स्वतःच्याच बॉलिंगला केली। मार्श सलग 2 ओव्हर्समध्ये 2 वाचला, अर्शदीपला सलग 4 आणि 6 मारून त्यानं टेन्शन वाढवलं, पण भीती कधी वाढली माहिती का?
तर ट्रॅव्हिस हेडनं बुमराचा बॉल स्लॅश केला तेव्हा वन डे वर्ल्ड कपच्या फायनलला त्यानं हात शॉट खेळून खेळून शतक मारलं होतं. सुटलेल्या कॅच नंतर सुरू झालेली हाणामारी थांबायला एक खुंकार कॅच घ्यावा लागला. 9व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला अक्षर पटेलनं बाउंड्री लाईनला अगदी टायमिंगला उडी मारून मार्शचा कॅच काढला. पण त्याआधी मार्श आणि हेड या दोघांनी घाम फोडला होता. बुमराच्याच ओव्हरला 14 रन्स आले, मग अक्षर पटेलनं 12 रन्स दिले, हार्दिकनं 17 रन्स दिले आणि पॉवर प्लेमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 65 झाला. कुलदीपनं टाकलेल्या दोन्ही ओव्हर्स विदाऊट बाउंड्री गेल्या आणि त्यात विकेटही आली. पण मधल्या पॅचमध्ये हार्दिकनं 2 ओव्हर्समध्ये 26 रन्स काढले. अक्षर पटेलच्याच मिसफिल्डमुळं हेडची 24 बॉलमध्ये 50 पूर्ण झाली आणि लोड वाढला, कारण 10 ओव्हर्सनंतर ऑस्ट्रेलियाचा स्कोर 99 झालेला. मॅक्सवेल आणि हेडचा पट्टा घुमत राहिला. मॅच सहज ऑस्ट्रेलियाच्या टप्प्यात आहे असं वाटायला लागलं. पण कुलदीप आणि अक्षर पटेलच्या स्पेलनं त्या 4 ओव्हर्सनं गणित फिरवलं. ऑस्ट्रेलियाला 54 बॉलमध्ये 90 रन्स करायचे होते. आधीच्या ओव्हरला जडेजानं 17 रन्स खाल्लेले. मग आला कुलदीप, त्यानं 12व्या ओव्हरला फक्त 9 रन्स दिले. त्यातले 5 बॉल इतके परफेक्ट होते की बॉल घुमवताच आला नाही. मग 13व्या ओव्हरला आला अक्षर पटेल. दोघंही मारणारे बॅटर्स, पण यानं रन्स दिले फक्त 3. ऑस्ट्रेलियासाठी टार्गेट 42 बॉल 78 झालं, पण त्यांची विन प्रोबॅबिलिटी 62 वरून 49% आली. 14व्या ओव्हरचा पहिलाच बॉल कुलदीपनं मॅक्सवेलला गुगलीवर फसवलं. त्या ओव्हरलाही फक्त 7 रन्स आले. मग 15व्या ओव्हरला अक्षर आला, त्यानं स्टॉइनिसला गंडवलं आणि 6 रन्सच दिले. म्हणजेच या 4 ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियानं फक्त 25 रन्स केले आणि विकेट्स गेल्या 2. ऑस्ट्रेलियावर रन्स न झाल्याचं आणि विकेट्स गेल्याचं प्रेशर दिसायला लागलं आणि 4 ओव्हर्समध्ये फिरलेल्या गणितानंतर खोडावर गाव घालायचं काम केलं जसप्रीत बुमराहनं. जोवर ट्रॅव्हिस हेड क्रीजवर होता तोवर भारताला भीती होती. अर्जिबच्या ओव्हरला 7 रन्स आल्यानं ऑस्ट्रेलियावर प्रेशर आणखी वाढलं होतं. मग आला बुमराह. बुमराहनं या मॅचमध्ये जास्त रन्स दिले असले तरी त्यानं लेफ्टी प्लेयर्सला स्लो बॉल आणि राईटी प्लेयर्सला फास्ट बॉल असं गणित जमवलेलं. वाऱ्याचा अंदाज घेऊन केलेली ही छोटी गोष्ट होती, पण यातच हेड हुकला आणि रोहितनं बदला आणि कॅच दोन्ही पूर्ण केलं. तेव्हा कुठं जिंकण्याची खात्री वाटली. शेवटच्या 3 ओव्हरमध्ये 58 रन्सचं टार्गेट टप्प्याबाहेरच होतं. जे टप्प्यात येणारही नाही याची काळजी अर्शदीप, बुमराह आणि हार्दिकनं घेतली. ऑस्ट्रेलिया 24 रन्सनं हरली. आता सेमीफायनलमध्ये भारताची मॅच इंग्लंड विरुद्ध होईल हे नक्की झालं. पण ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मॅचला भारतानं फिल्डिंगमध्ये मजबूत चुका केल्या. कोहलीचा फॉर्म हा अजूनही टेन्शनचा विषय आहे. हार्दिकही बॉलिंगमध्ये भरकटला आणि जडेजाही. पण कुलदीप, अक्षर इतकंच किंवा किंचित जास्त कौतुक रोहित शर्माचं करायला हवं. त्यानं स्वतः अटॅकिंग खेळत 92 रन्स मारले. मग जेव्हा पंतनं कॅच सोडला तेव्हा स्टोक्सला आठवणारा रोहित नंतर शांत राहिला. विकेट्स मिळत नव्हत्या, रिव्हर्स स्वीप बसत होते, पण रोहितनं बुमराहला आणायची घाई केली नाही. तो थांबला, त्यानं हिंमत दाखवली, अक्षर आणि कुलदीपवर विश्वास दाखवला आणि मॅच फिरली. त्यामुळं क्रेडिट सगळ्या टीमचं असलं तरी खरा दबंग रोहित शर्मा होता. व्यक्तिगत दुश्मनी थी, बदला तो हम लेंगे ही.